अर्धशतक त्यांनी ठोकलेत. आताच आम्हाला माहिती मिळाली म्हणजे मयुरेश भोईर ओरम क्रिकेट खेळा, कारण की बेतोडे संघाला भरपूर खेळाडूंची गरज आहे. अंडरम जर तुम्ही खेळले तर ओरममध्ये तुमच्या बॅटवर सहज चेंडू येईल. मयुरेश भोईरला सुद्धा संधी मिळेल मला वाटतं. सामना चार षटकांचा असेल. अंडरम क्रिकेट सुद्धा भरपूर प्रमाणात होत असतात मॅचेस. आणि यानंतर सामना असेल तो माटार्डी विरुद्ध वडवली सी. चला वडवली सी संघ आपण रिपोर्टिंग करा. तकदीर मात्र आपल्या खेळाडूंना थोडस सूचना करायच्या आहेत. गावदेवी क्रिकेट संघ वडवली सी आणि माटार्डी यानंतरची पाच ओव्हरची मॅच असेल. खाडी संघाने ऑलरेडी एक सामना जिंकला, हा दुसऱ्या फेरीतील आपण दुसरा सामना कव्हर करतोय. टॉस जिंकलाय जय जलेश्वर वाडेकर या संघाने आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते टीम जयन वन क्रिकेट संघ बेतोडे या संघाला. तर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण इथे पाहतोय. जय जलेश्वर वाडेकर विरुद्ध जयवर्मन बेतवडे. मनोज भोईर सुद्धा सामना एन्जॉय करतायत. एक जबरदस्त क्रिकेटर घिसरचे आणि तेजस घरात घातक. तेजस घरात षटकार किंग आहेत. तेजस घरात षटकार किंग अशी ओळख आहे त्यांची. खाडीमध्ये सुद्धा आपण खूप चांगली बॅटिंग त्यांची पाहिली खाडी चषकमध्ये. चला वडवली सी आणि माटार्डी संघ आपण रिपोर्टिंग करा. आठ षटकांचा वेळ तुमच्याकडे. मयुरेश पद्माकर भोईर सुद्धा सपोर्ट करण्यासाठी आलेत आपल्या बेतवडे संघाला. अंडरम क्रिकेटमध्ये तीन अर्धशतक म्हणते. याच मैदानामध्ये माटार्डी संघाच्या आदेश शेलारने तीन मॅचमध्ये तीन अर्धशतक. आजही तो विक्रम आबाद आहे. तीन मॅचमध्ये तीन अर्धशतक. दोन मॅचमध्ये दोन अर्धशतक बऱ्याचशा खेळाडूंनी मारलेत. पण तीन मारणारा एकमेव खेळाडू आदेश शिरार. सुभाष वैद्य कुठे असे तर यायचे. वडवली सी संघ सुद्धा इथे दाखल झालाय. गावदेवी क्रिकेट संघ वडवली सी. तर सलामी जोडी मैदानात दाखल झालेली आणि पहिल्या चेंडूवरती फटका. चांगला फिल्डिंग थोडीशी खराब झाली आणि आता चेंडू थांबणं थोडस कठीण आहे आणि चेंडू सीमा पार जाईल. चार धावांसाठी गुड शॉट. धीरज भोईरच्या बॅट मधून चौकार आलाय. दीपक भोईर ज्याने काळ गाजवलाय बेतोडे गावासाठी बेतोडे संघासाठी त्यांचे सुपुत्र. क्रिकेटचा वारसा मात्र इथे जपत असताना धीरज भोईर जय भोईरला तुम्ही पाहत असता. जितिकेश भोईर टॅलेंट भरपूर आहे या खेळाडूंमध्ये. यंगस्टार आहेत अजूनही भरपूर क्रिकेट त्यांना खेळायचंय. इथे रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलं होतं मात्र चेंडू व्यवस्थित बॅटच्या संपर्कात आला नाहीये. प्रयत्न चांगले होते
कपिलच्या विरोधात तुम्हाला खेळायचे तर असेच प्रयत्न करावे लागणार आहेत. एकाच ऍक्शन मध्ये ते ऑफ ब्रेक करतात, एकाच ऍक्शन मध्ये ते लेग ब्रेक करतात, त्यामुळे फलंदाजाला बॅटिंग करणं थोडंसं कठीण आहे. कपिल गोलंदाजी मार्कवर, इथे फटका चांगला आहे आणि चेंडू जाईल सीमा पलीकडे, आउट ऑफ द पार्क, षटकार. पहिल्या चेंडूतील चौकार, दुसरा चेंडू डॉट आणि तिसऱ्या चेंडूतील धीरज भोईरच्या बॅटमधून षटकार आलाय. कपिलने मागच्या मॅचमध्ये सुद्धा पहिल्या षटकात 10 धावा दिल्या होत्या, तर या मॅचमध्ये 3 चेंडूमध्ये 10 दिलेत. मात्र नंतर मागच्या मॅचमध्ये दुसऱ्या स्पेलमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. हा चेंडू कबर्सला खेळायचं होतं, मात्र चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल, कपिल पाटील एक चांगला गोलंदाज आहे, शरीर क्रिकेटमध्ये सुद्धा भरपूर मागणी असते या खेळाडूला. कपिल गोलंदाजी मार्कवर, इथे मात्र चेंडू पडल्यानंतर लेग स्टंप वरून जातोय, मोठा फटका यायला हवा होता या चेंडूवरती, मात्र डॉट चेंडूची इथे समाप्ती होईल. थोडीशी जास्त शफल झाली धीरज. कपिलच्या विरोधात एक षटकार एक चौकार जरूर ठोकलाय, मात्र 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. हा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळत आहे, क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत, फिल्डिंग तिथे चांगली झालेली आहे आणि 12 धावांचं षटक इथे समाप्त होईल. कपिल पाटीलचं 4 ओव्हरची मॅच आहे आणि पहिल्या षटकात कपिलने 12 धावा दिल्यात. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना आहे, एक सामना खार्डी संघाने जिंकलाय आणि एक मॅच अजूनही बॅलेन्स आहे, माटर्डी विरुद्ध वडवली सी. रायगड जिल्ह्याचा दातिवली गावाचा समाज सेवक आणि रायगड जिल्ह्याचा दातिवली गावाचा समाज सेवक मोतीराम दलविया दादानी ठेवलाय आमदार चषक, मोतीराम दलविया दादानी ठेवलाय आमदार चषक. कपिलने 3 चेंडू डॉट टाकले, एक चौकार, एक षटकार, एक दुहेरी धाव, एकंदरीत 12 धावा खर्च केलेत आणि दुसरं षटक घेऊन ते गोलंदाज अतुल भोईर येत आहेत. भवानी स्पोर्टचा अँबॅसेडर सुद्धा आहे, भवानी स्पोर्ट एक शॉप आहे, इथे सर्व प्रकारचे जर्सी तुम्हाला पाहायला मिळतात. विनय पवार आणि महेश पवार, महाराष्ट्र नगर डोंबिवली वेस्ट येते, त्या स्पोर्टचा अँबॅसेडर आहे अतुल भोईर. गोलंदाजी मार्कवर, हा चेंडू लॉंगांच्या दिशेने खेळत आहेत, प्रणित पाटील आहे तिथे. जिथे काही शिंगलने खातं उघडतोय, धावसंख्या 13, प्रथम बॅटिंग करत असताना जयवर्मन बेतवडे संघ आणि त्यांना फाईट करतोय तो. जय जलेश्वर वाडेकर. हा चेंडू ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर होता, चांगला चेंडू होता. मागच्या मॅचमध्ये साबे संघाला 36 धावांवरती रोखलं होतं, मात्र जयवर्मन बेतोडेने मागच्या मॅचमध्ये डावले संघाच्या विरुद्ध 65 धावा कुठल्या होत्या. अतुल गोलंदाजी मार्कवर, राईट मोर द विकेट. अजून एक चांगला चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय, बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट गेलेत. अतुल भोईर एक्झॅक्टली काय करतात तर ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू ते जास्त पिचिंग करतात. 13 धाबा झालेले आहेत. हा चेंडू तुम्ही पाहताय बॅटच्या बरोबर मधोमध आलाय आणि चेंडू जाईल सीमा पलीकडे, मिड विकेटच्या वरून सीमा पलीकडे, षटकार. केला आयोजन दादानी लाखात आलाय साऱ्यांच्या चर्चेत, सारे खेळाडू जमतील मैदानात. धन्यवाद. 19 धावा झालेत,
धीरजच्या बॅट मधून षटकार येतोय. हा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने खेळतात. प्रणीतने थोडासा वेग घेतला आणि त्याचं रूपांतर आता चौकारात होईल. प्रणीत कडनं इथे चूक झाली. मिळतील चार धावा. ते 20 धावा धावपळ कधी लागल्यात. पण ते थोडीशी चूक केली चेंडूवर यायला होतं. थोडस वेट अँड वॉच त्याने केलं आणि चेंडूने त्याला हुलकावणी दिली असंच म्हणावं लागेल. 23 धावा झाल्यात. धावा एक एक खूप महत्वाची असते. ज्यावेळी तुम्ही धावांचा पाठलाग करतात त्यावेळी याच धावा तुम्हाला कदाचित अडचणीत आणू शकतात. जय जलेश्वर वाडेकरला. हा चेंडू फटका तर चांगला आहे स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधनं चेंडू जाईल सीमा पार. धीरज भोईर ऑन फायर. चौकार. तर दोन षटकांचा खेळ संपलाय. 27 धावा धावपळ कधी लागल्यात आपण पाहतोय. सुरुवात चांगली झाली आहे जर्मन क्रिकेट संघ बेतवडे संघाची. सर्वेश पाडील येत आहेत गोलंदाजी करण्यासाठी. अतुलच्या षटकात धावा आपण पाहिल्या तर 15 आल्या. अतुल भोईर कपिल पाडील या दोन खेळून आपण पाहिलं ना अशोक. तर बारामतीची स्पर्धा आपण पाहिली 5 लाखाची. त्या स्पर्धेत सुद्धा मागणी होती आता ते जाऊ शकले नाही कारण की ग्रामीणच्या स्पर्धा भरपूर सुरू आहेत. हा चेंडू पंचाने वाईट घोषित केलाय. सर्वेश पाटील म्हणल्यानंतर ते फ्रिकी गोलंदाज आहेत. एक धाव एकंदरीत मेल. 28 धावा झालेल्या आहेत. 14 सरासरीने आता धावा आपण पाहतोय. धावपळ करतोय 28. धीरज भोईर 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारतोय. तर राजेश भोईर यांच्याकडनं 3000 रुपयाचं कॅश प्राईज असेल धीरज आणि जिते केससाठी. 28 धावा झालेल्या आहेत. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय थोडस आतमध्ये आला. जिथे केश भोईरला थोडस बीट केलं. मला आठवतंय ज्यावेळी धनेश पाटील स्मृती चषक स्पर्धा झाली होती डायगर येथे अशोक असाच चेंडू वाकलन संघाच्या अविनाश भोईरला टाकला होता सर्वेशने. पुन्हा त्याच पद्धतीने आणि इथे थर्डमॅनला मिस फिल्डिंग आहे. मात्र फिल्डर डीप मध्ये एकच धाव मिळाली. काय गोलंदाजी केली ते. एकोणतीस धावा झाल्यात. सर्वेश पाडील फिरकी गोलंदाज आहेत. मकर संघ चषक मधला जर तुम्ही सामना आठवला सिटी स्टार ग्रामीण स्टार सिटी स्टार मधनं मेडन षटक फेकलं होतं तोच हा गोलंदाज सर्वेश पाडील. चांगली गोलंदाजी करतात. अचूक टप्प्यावरती नियंत्रण त्याच्याकडे भरपूर आहे. राईट मोर द विकेट. हा चेंडू तुम्ही पाहतायत फटका तर चांगला आहे. उंच गेलाय. लॉंग अपला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चेंडू मात्र थोडासा मागे जातोय बघा. आणि इथे कोऑर्डिनेशन झालं नाही. रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाली आहे. जय जलेश्वर वाडेकरला. 2 धावाही मिळतील.
पहिले विकेट इथे पतंग झाले. 31 वरती एक गडी बाद झाले जयवर्मन क्रिकेट संघ बेतोड्या संघाचा. बेतोडे विरुद्ध जय जयलेश्वर वाडेकर अशी दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच आहे. नंतर इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल माटलाडी आणि त्यांच्या विरोधात ओडब्ल्यूसी. दोन्ही टीमच्या कॅप्टन उपस्थित राहा. पंचांनी वाईट घोषित केलंय. धीरजची हाईट थोडीशी कमी आहे कदाचित. त्यामुळे हाईट फॅक्टर पाहिलं चेंडूने थोडस बाउन्स घेतला. वाईटचा इशारा आले. पंचांचा निर्णय अंतिम असेल. मॅच सुरू करायची. स्कोरलेकच्या पंचांनी घोषित केले. लक्षात घ्या 32 धावा झाल्यात आणि वन बाउन्सची वॉर्निंग सुद्धा सर्वेशला देण्यात आलेली. धीरज जास्त सफल होतात थोडेसे. गोलंदाज सर्वेश पाटील इथे फुल टॉस होता मात्र मोठा फटका आला नाहीये. आणि आता सिद्धू तेच कानमंत्र सांगत असेल की हा चेंडू तुझा खराब होता. तुम्ही काहीतरी सूचना केल्यात. सिद्धू पाटील या टीमचा मास्टर माइंड खेळाडू आहे आणि सर्वात अनुभवी खेळाडू आपण पाहिलं तर स्वप्नील दादा भोईर आहेत. चला थोडं स्पीडअप करा प्लीज, कारण की आज आपल्याला सेमी फायनल सुद्धा कव्हर करायचे स्वप्नील दादा. त्यामुळे वेळेच्या बाबतीत थोडंसं आपल्याला खेळाडूंचं खास करून सहकार्य पाहिजे. ही 4 ओव्हरची मॅच आहे. त्यानंतर 5 ओव्हरची मॅच अजूनही आहे. त्यानंतर सेकंड राऊंडची मॅच, सेमी फायनल, क्वार्टर फायनल. हलकस अपील केलं होतं. इथे डॉट चेंडूची समाप्ती होते. चांगला कमबॅक करतात बघा सर्वेश. 2 षटकात जवळजवळ 28 होत्या आणि आतापर्यंत 32 धावा झालेल्या आहेत. 2 षटकात 27 होत्या. पहिला वाईट होता. चांगला कमबॅक केलाय. चेंडू पंचांनी वाईट घोषित केलंय. लेग स्टंपच्या बाहेर होता. काय गोलंदाजी करतात सर्वेश. कधी ऑफ ब्रेक करतात, कधी लेग ब्रेक करतात. त्याचमुळे चॅम्पियन ट्रॉफीमध्ये सुद्धा या खेळाडूला सुद्धा मागणी आलेली. रत्नागिरी येथेची स्पर्धा सुरू होणार आहे. आता ग्रामीण क्रिकेटरकडे ग्रामीण क्रिकेटमध्ये जास्त लक्ष केंद्रित करतात हे खेळाडू. कपिल पाटील, अतुल भोईर, त्यानंतर सर्वेशलाही मागणी आली आहे चॅम्पियन ट्रॉफीसाठी. तर फिरकी गोलंदाज आहे. हे गोलंदाज शहरी क्रिकेटमध्ये सुद्धा उपयोगी पडू शकतात. अशोक राईट मोर द विकेट. इथे थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होते, ते बीट झाले. मात्र बघा फाईन लेगला क्षेत्ररक्षक ठेवण्यात आलेला आहे. आणि फलंदाज बाद सिद्धू बघा दोन्ही स्टाईलमध्ये त्याने आउट केले. आणि धीरजची खेळी इथे समाप्त होईल. एकच धाव इथे मिळणार आहे. वाईट आहेत आणि 4 धावा फक्त बॅटने दिल्या. काय गोलंदाजी केली. नाही तर अजून एक फिरकी गोलंदाज प्रथमेश पाटील येत आहेत. प्रणीतचा वापर इथे केला नाहीये. अजून एक फिरकी गोलंदाज आहे प्रथमेश. यासाठी वाडेकर म्हणजे फिरकीचा माहेरघर असं म्हटलं जातं. फिरकी गोलंदाज भरपूर आहेत. सिद्धू पाटील एक फिरकी गोलंदाज मध्ये सिद्धू गोलंदाजी करत नाहीयेत. प्रथमेश पाटील आलेत. 3 षटकात 34 धावा झाल्यात. 2 षटकात 27 होते. या षटकात फक्त सर्वेशने 7 धावा दिल्या. लॉंग ऑफ आहे. लॉंग ऑन आहे. मिड विकेट स्क्वेअर लेग डीप फाईन लेगला सातत्याने आपण पाहिलं तर अशोक पाटील. बऱ्याचशा स्पर्धा आपण पाहतो मात्र त्या क्षेत्रात फिल्डर नसतो. मात्र वाडेकर संघ ज्यावेळी गोलंदाजी करतो त्यावेळी तिथे फिल्डर ठेवण्यात येतो. आणि इथे
चांगला झेल टिपला आणि फलंदाज अजयचा खेळ संपलाय. प्रथमेशला मिळणार आहे पहिलं यश. फलंदाज अजय पाडील शून्यावरती बाद. धन्यवाद डिझे. आता अजयचा षटकार का नाही गेला तर मला वाटतं कदाचित चेंडू फुटलाय, म्हणजे बॅड लक आहे असं म्हणावं लागेल. असे बरेच कालही आपण पाहिलं, काल 5 चेंडू फुटले होते, आज आजच्या दिवसातील हा दुसरा चेंडू फुटलेला आहे. नाही तर नवीन चेंडू दिला जाईल, त्यामुळे कदाचित अजयचा षटकार गेला नसावा. बऱ्याच वेळा याचसाठी काही खेळाडू चेंडू वारंवार चाचपणी करत असतात, खेळाडू चेंडूची नुकसान तुमचं होऊ शकतं. दोन षटकात 27 होत्या, मात्र आता धावांसाठी थोडासा संघर्ष करावा लागतोय. तानाजी पाटील 9 सेकंडला आहे स्ट्रायकेंडला. प्रथमेश गोलंदाज सुद्धा प्रथमेश आहेत आणि फलंदाज सुद्धा प्रथमेश आहेत. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळतात लॉंगॉनच्या दिशेने. कपिल पाटील आहे तिथे, चांगली फिल्डिंग झाली बघा कपिलची. एक धाव इथे मिळाली. धावसंख्या 35, 2 षटकात 27 होत्या, मात्र सर्वेचं षटक भरपूर काही सांगून गेले मॅच मध्ये. 35 धावा झालेल्या आहेत. टॉस साठी यायचे माटाडीचे कॅप्टन आणि वडवली सीचे कॅप्टन. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. गणेश पाटील यांचे आगमन झाले वाडेकरचे फोर्टी प्लसचे, त्यांचे हार्दिक स्वागत. गणेश सर्व खेळाडू मोतीराम दळवी यांच्या सोबत सुद्धा खेळलेले आहेत. गणेश पाटील हा चेंडू भरपूर उंच गेलाय. प्रणित पाटील येत आहे जेल खाली, त्यामुळे चूक नसणार आहे. आणि प्रथमेश पाटीलला अजून एक विकेट मिळाली. फलंदाज तानाजी पाटील सुद्धा शून्यावरती बाद. जाईल सीमा पार. 4 धावांसाठी संदेश पाटीलच्या बॅट मध्ये येणारा उपयुक्त चौकार. जलेश्वर वाडेकर संघाला मॅच मध्ये 41 धावा बनवायचे 24 बॉल मध्ये. धीरज भोईर चांगली बॅटिंग करत होते, ते रनआउट झाले. एकंदरीत विकेट आपण पाहिले तर 5 गेलेत. आता जी विकेट आहे, चला माटाडीचे कॅप्टन आलेले आहेत मला वाटतं अमोल. वडोली सीचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये यायचे दोन्ही कॅप्टन.
41 धावांचा पाठलाग कशा प्रकारे करेल जय जयलेश्वर वाडेकर संघ या एकनेडी आपण जाणार दुसऱ्या सत्रामध्ये ओमकार शेट्टी यांच्याकडे. तत्पूर्वी जाऊया टॉस बॉक्स मध्ये राहुल भोईर यांच्याकडे. चला आपण टॉस करतोय. सन्माननीय प्रकाशजी पाटील दातिवली यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. दरम्यान टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. नाणेफेकीचा कौल दरम्यान आपण करतोय आपल्या व्यासपीठावरती. वडिवलीचे कॅप्टन कॉलिंग करतील. चला टेल आणि आला टेल. टॉस झाला, टॉस जिंकला टीम वडिवलीच्या कॅप्टनना. डिसिजन फिल्डिंग नक्कीच ते करणार आहेत. थँक्यू, थँक्यू सो मच कार्यकर्ते, कारण आपल्याला सामना लागेल सुरुवात करायची मॅचला. ऑलरेडी भरपूर वेळ झाला. तर टॉस या दरम्यान झाला, टॉस जिंकला वडिवलीच्या कॅप्टनना आणि प्रथम नक्कीच त्यांनी घेतली फिल्डिंग. जाऊया पुन्हा एकदा आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. दरम्यान टार्गेट या मॅच मध्ये विजयासाठी 41 च टार्गेट आहे. 2 सलामीवीर फलंदाज अतुल भुईर आणि सिद्धू पाटील. पहिलं षटक तानाजी पाटीलचा ओव्हर द विकेट ना चांगला चेंडू फुलर लेनचा सन्मान देत असताना व्हेरी गुड बॉलिंग. सुरुवात या दरम्यानची भरपूर चांगली. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट ना इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. फटका मिसामिंग शॉट, जेलची संधी, जेल झाली ड्रॉप. कॅचर्स विन द मॅचेस असं म्हटलं जातं. आणि अतुल एक चांगला फलंदाज आहे, चांगला टच मध्ये, चांगला तो फॉर्म मध्ये आहे. त्याचा झेल मात्र झाला ड्रॉप. टार्गेट या मॅच मध्ये 41 आहे. 4 वर्ष मॅच मध्ये नक्कीच 40+ धावसंख्या, एक चांगली धावसंख्या आपण म्हणू शकू. आणि आता मात्र इथनं चुका होत असताना संघाच्या धावसंख्या स्कोर बोर्ड वरती 1-1. 41 च टार्गेट या मॅच मध्ये. हा सामना जिंकण्यासाठी अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. एकविरा आई क्रिकेट संघ दातिवली आयोजित. आपला माणूस, आपला आमदार, आमदार चषक 2022. ओव्हर द विकेट ना सेफ आउट झालेत. फटका सुंदर, 20 शॉट मध्ये बॅक टू द बॉलर हिट. धावा चांगला मिळेल. सिद्धू पाटीलचा तडाखा या इनिंगचा हा पहिला चौकार. पहिला चौकार आला फलंदाज सिद्धू पाटीलच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या 5 आकड्यावरती धाव पाला. या मॅच मध्ये टार्गेट एवढं मोठं नाहीये, मात्र प्रयत्न मोठे करावे लागतील विजयासाठी. आणि तो प्रयत्न आता मात्र बेतोडे संघ देखील जोमानं करेल आणि त्यांच्या अगेन्स्ट वाडेकर संघ देखील तेवढ्या जोमानं करेल. हनुमान क्रिकेट संघ बेतवडे
त्यांच्या गेंस जय जलेश्वर क्रिकेट संघ वाडेघर विकेट ना अजून एक चांगला फटका आहे इनसाइडवर खेळायचं होतं आता मात्र स्लीपर कव्हर मध्ये तिथं फिल्डर उपस्थित आहेत फिल्डिंग दरम्यानची चांगली झाली चेंडू शोधून फेक करेपर्यंत दाव येत नाही एक निकटावेशा मदतीनं संघाची धावसंख्या एक न जाते पुढे धावसंख्या स्कोर बोर्ड वरती सहा या आकड्यावरती धाव पाला गे विजयासाठी 41 या मॅच मध्ये बनवायचे आहेत चांगली मॅच नक्कीच पाहायला मिळेल दोन टीम मध्ये हा चांगला संघर्ष होईल आणि चांगली प्रेक्षक आणि मॅच होईल यामध्ये शंका नाही फुल टॉस फटका देखील मिस्तामेंग शॉट धीरज भुईर तिथे उपस्थित आहेत फल्डिंग दरम्यानची चांगली झाली चेंडू चोचून फेक करेपर्यंत दोन रन इथं धावून घेतल्या जातात आणि या दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या दोन न जाते पुढे धावसंख्या स्कोर बोर्ड वरती एकूण 8 या आकड्यावरती धाव पाला का 8 डावा स्कोर बोर्ड वरती तानाजीचा हा षटक पहिल्या विजयासाठी या मॅच मध्ये 41 टार्गेट आहे सलामी वीर फलंदाज अतुल भोयर आणि सिद्धू पाटील जय जलेश्वर वाडेकर विरुद्ध जय हनुमान क्रिकेट संघ बेतवडे या दोन टीम मध्ये ही प्रेक्षकनीय मॅच फुल टॉस आहे हाफ फटका हवेत खेळले इन साइड आउट धावा चांगला मिळेल तिथे फिल्डर कोणीही उपस्थित नाहीयेत चेंडू वन बाउंस बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा चौकार वेदांत दलवी सारा आयोजन करतो हो लई भारी वेदांत दलवी सारा आयोजन करतो हो लई भारी मोतीराम दादानी क्रिकेट चा आयोजन केला हो लई भारी सोहम दलवी भाईनी क्रिकेट चा आयोजन केला भारी तर पहिल्या षटकाचा गेम संपलाय पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची जी धावसंख्या आहे ती मात्र आपल्याला पाहायला मिळते स्कोर बोर्ड वरती एकूण धावा 12 सन्माननीय परेश पाटील आणि प्रशांत गावडे जे नक्कीच महाराष्ट्र निर्माण सेनेचे कार्यकर्ते आहेत त्यांचं देखील शुभागमन झालंय त्याचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत या व्यासपीठावरती आपलं देखील वेलकम आहे आमदार चषकामध्ये जितिकेश भुईर आलेत दरम्यान सेकंड ओव्हर मध्ये संघाची धावसंख्या धावपलकावरती एकूण धावा आहेत 12 GTC नक्कीच मात्र ही स्पर्धा कव्हर करते या टेलिकास्ट नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल युट्यूबच्या माध्यमातून देशभरात नक्कीच मला ही स्पर्धा पोहोचवली जाते ऑफिशियल आमच्या कॅमेरामॅन आणि GTCचे नक्कीच ऑनर CEO नक्कीच आमच्या नक्कीच आमच्या सोबत आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये सूरज म्हात्रे सिद्धू पाटील साकिंग इनला संघाची धावसंख्या 12 वरती जितिकेश भोईर सेकंड ओव्हर मध्ये राटा मोर द विकेट चेंडूने बाचा संपर्क नक्कीच आला अष्टांच्या मागे संदेश पाटील परतावा लागेल इथं सिद्धू पाटीलला मैदानाच्या बाहेर लागणारा हा पहिला धक्का जय जलेश्वर क्रिकेट संघ वाडेगड टीमला फलंदाज बाद चांगलं संगीत या स्पर्धेचं शीर्षक गीत डीजे मास्टरच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 12 वरती ऋषी दरम्यान जितिकेश भुईरनं घेतली पहिल्याच बॉलवरती विकेट न्यू बॅटर्स कपिल पाटील चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल दुपारचं सेशन सुरू आहे स्पर्धेचा दुसरा दिवस कालच्या दिवसामध्ये VCCI उत्सर्ग टीमनं अप्रतिम खेळ केला तो संघ नक्कीच सेमीफायनलमध्ये दाखल झाला नक्कीच विनिंगला आपल्याला ती मॅच देखील पाहायला मिळेल सेमीफायनलची
जीतिकेश विद विकेट ना बैक फुल जोन कट करने का प्रयत्न, चंडू ने बैट से संपर्क नहीं है, वेरी गुड बॉलिंग, वेरी गुड बॉलिंग, विकेट विकेट गोलंदाजी करत असताना कुठल्या प्रकारची संधी दिली जात नाहीये, जागेवर ना खेळण्याचा प्रयत्न केला, कपिल पाटील ना फुटवर्क इतना त्याला पाहायला भेटला नाहीये, धावा जर तुम्हाला बनवायची असेल तर तुम्हाला फुटवर्कचा वापर नक्कीच करणं गरजेचं आहे, जसं मोबाईल मध्ये नेटवर्क खूप गरजेचं असतं तसं नक्कीच क्रिकेट मध्ये फुटवर्क खूप गरजेचं आणि खूप इम्पॉर्टंट असतं असं म्हटलं जातं. संघाची धावसंख्या 12 वरती थांबली आहे. जितिकेश बिरचा षटक भरपूर चांगला आतापर्यंत, टीम बेटवडेसाठी नेक्स्ट बॉल वध विकेटना स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चंडोने बाटचा संपर्क नाही, दबाव दबाव प्रेशर क्रिएट करत असताना या मॅच मध्ये टार्गेट चांगला आहे, 4 वर्ष मॅच म्हणजे 10 ची सरासरी नक्कीच, 41 टार्गेट जो आहे तो भरपूर चांगला सेट केलाय आणि आता मात्र इथन गेम प्लॅन करावा लागेल. नक्कीच क्रिकेट खेळ असा जो आहे तिथे तुम्हाला गेम प्लॅन करावा लागतो, इथन डावपेस रचावे लागतात आणि आता मात्र तो प्रयत्न आपल्याला नक्की साफपणे दिसतो या मॅच मध्ये. टीम जय हनुमान क्रिकेट संघ बेतवड्याचा ज्याने जाणूषंगानं प्रेशर क्रिएट करत असताना टीम जय जलेश्वर वाडेकर वरती नेक्स्ट बॉल उभे विकेट फटका सुंदर आहे, हवे त्या चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेनं, चांगल्या दबा मिळणार आहे, चेंडू मात्र जातो आहे वन बॉल्स मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, मिळतील कपिल पाटीलला या 4 धावा. आणि बालकृष्ण पाटील यांचा देखील शुभ आगमन झालं, त्यांचं देखील आमदार शास्त्रामध्ये हार्दिक स्वागत झालं. थोडंसं आपण वेळ कमी खर्च करा, फिल्डिंग आपण लावून घ्यायची, अजय तानाजी चर्चा करतायत, संदेश चर्चा करतायत की एक्झॅक्टली फिल्डिंग कशी या दरम्यान सजवली जावी या मॅचमध्ये, मॅच भरपूर महत्वाची आणि बेतवडेगाव वाकेच्या अंतरावरती आहे, मोठ्या संख्येनं नक्कीच बेतवडेगावचे सर्व रहिवासी आहेत मध्ये नक्कीच उपस्थित आहेत, आमचे पद्माकर मामा देखील मॅचानंद घेत असताना, राजेश मामा देखील मॅचानंद घेत असताना बेतवडे संघ खेळतोय आणि क्रिकेटच्या हस्ते आमच्या आधी आहेत, क्रिकेट पासून मात्र हे दोन चेहरे लांब राहू शकत नाहीत. यावेळेचा देखील फटका चांगला आहे, तडाखा आहे, पाठवला चेंडू लॉंगॉन मांडलांच्या बाहेर, जितिकेश भुईर वरती आता मात्र सुरू झाला हल्ला, आक्रमक शॉट येत असताना दमदार आमदार षटकार षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 23-22, 13 चेंडू अजून शिल्लक आहेत आणि विजयासाठी 19 धावेची गरज आहे. जितिकेशनं आतापर्यंत भरपूर चांगली गोलंदाजी केली, मात्र पुन्हा एकदा काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला, तो अंगलट आलाय आणि आता मात्र मॅच मध्ये पुन्हा एकदा गंबा केला जय जलेश्वर वाडेकरनं. पुन्हा आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका चांगला डीप मध्ये, मात्र फिल्डर भरपूर दूरवर नाही येतील, आउटफील्ड भरपूर फास्ट आहे, फिल्डिंग चांगली झाली, चेंडू चोसून फेक करेपर्यंत 2 धावा मिळतील, व्हेरी गुड, व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं या दरम्यान कॉर्डिनेशन आपल्याला पाहायला मिळतो. षटका दरम्यानचे 2 कम्प्लीट झालेत, 2 षटकांचा आता मात्र खेळ कम्प्लीट झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले, 1 धावपलक आपल्याला पाहायला मिळतो, 24 in a boot, आता चेंडू शिल्लक 12 आणि विजयासाठी 17 धावेची गरज आहे या मॅच मध्ये, 12-17 इक्वेशन मॅच अजूनही बॅलन्स आहे. जय जलेश्वर वाडेकर संघाने देखील भरपूर चांगला प्रयत्न केला या सीझन मध्ये, नक्कीच चांगल्या चांगल्या स्पर्धेमध्ये त्यांनी अप्रतिम खेळ केलाय, मग ती किंग्स ट्रॉफी असेल, त्याच्यानंतर मकर संक्रांत ट्रॉफी असेल, या नक्कीच स्पर्धेमध्ये अप्रतिम त्यांची उल्लेखनीय कामगिरी राहिली आहे, मात्र बघूया नक्कीच वाडे इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये बेतवडे संघ देखील नक्कीच प्रयत्न करेल. 12-17 इक्वेशन डीन्स ब्रेकर मैदानाच्या आतमध्ये, आता आपण जाऊया डीजेच्या माध्यमातून ऐकूया एक सुरेख संगीत. दादाजी ठेवलाय आमदार चषक, मोतीराम दलविया दादाजी ठेवलाय आमदार चषक,
टू बारा सत्रह से इक्वेशन या मैच मध्य सामना जिंकना अजय पाटील हा षटक भरपूर महत्वाचार या स्पर्धे मधील नक्कीच आतापर्यंत आपण धावा बघितल्या तर 1199 धावा आतापर्यंत कंप्लीट झाले म्हणजे एक धाव जर इतना बनवली गेली तर 1200 धावा कंप्लीट होतील चांगला लेखा जो आमच्यापर्यंत अशोक पाटील जो ऑफिशियल गुणा संख्या लेखक आहे अकोटप्पाचा चेंडूला पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाइनच्या बाहेर अतुलचा मात्र हा तडाखा अतुलचा जेल सूटला होता तो मात्र आता नक्कीच अटवत असावा टीम बेतवडेला येतो हा षटकार क्रिकेट खेळाचा भारी हाय मान आज या दातिवली गावान भरपूर दूर गेला होता चेंडू मग अशीच उल्लेख केला की वाडेकर टीम चा खेळ भरपूर चांगला आपल्याला पाहायला भेटला खास करून सिद्धू पाटील नक्की जो सिनियर खेळाडू या टीम मध्ये आहे स्वप्नीलला नक्कीच विसरून जमणार नाही जे काही सिनियर खेळाडू आहेत नक्कीच त्याच्यानंतर हे सर्व ज्युनियर रायझिंग स्टार त्याच्यामध्ये आपण नक्कीच प्रथम सना वावरजून घेऊ कपिल पाटील असतील अतुल भोईर असतील नक्कीच यात बघतो आपण अप्रतिम खेळाडू प्रणीतला विसरून जमणार नाही त्याच्यानंतर सर्वेश देखील अप्रतिम खेळाडू प्रतिमेश असे नक्कीच हे खेळाडू या दरम्यान घडवले गेले त्यावेळेस हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न तानाजी जेलच्या खाली परतावा गेला अतुलला मैदानाच्या बाहेर लागत असताना धक्का क्रमांक या मॅच मध्ये दुसरा जय जलेश्वर वाडेकरला महाराष्ट्राचा दहा चेंडू 11 धावेची गरज आहे मॅच मध्ये अजूनही मात्र सामना जिंकला नाहीये वाडेकरनं अजूनही सामना मात्र जिंकला नाहीये इथं या मॅच मध्ये बेतवड्यानं जर इथनं प्रयत्न केले बेतवडे टीमनं अजूनही तर कदाचित मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल राऊंड विकेटनं गती कमी केली स्विंग आणि मिस सांगतायत अंपायर की तू समोर आल्याच्यानंतर मी डिसिजन काय देऊ फॉलो थ्रू मध्ये जेव्हा जेव्हा नक्कीच गोलंदाज येतो तेव्हा तेव्हा नक्की डिसिजन देणं या दरम्यान मी ते मध्ये योग्य नसताना अंपायर देखील लगेचच सावंत सांगत असताना जे निरंजन सावंत बघतो आपण ऑफिशियल अंपायर आहेत आणि चांगले डिसिजन त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात दरम्यानचा खराब शेंडू आहे खराब शेंडू आहे त्याला पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चुकीची गोलंदाजीने त्याच्यावरती आक्रमण करत असताना कपिल पाटीलचा तडाखा मिळतील चार धावा सौकाराच्या मदतीनं आता मात्र मॅच खुली करत असताना कपिल पाटील सात धावीची गरज आहे हा देखील खराब चेंडू आहे फुल टॉस पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर मिळतील अजून सहा धावा आणि सामना आता मात्र पूर्णपणे खुला केला जय जलेश्वर क्रिकेट संघ वाडेकर टीमच्या बाजून कपिल पाटील ना एका धावीची अजूनही गरज आहे एक रन फक्त बनवायचे आहे स्कोर लेवल झाली
आणि या दरम्यानचा हा चेंडू आला डॉट, सहा चेंडू शिल्लक आहेत आणि या विजयासाठी फक्त एका धावेची गरज आहे मॅच मध्ये. चला यापुढच्या दोन्ही टीमनं माताडी टीमचा कॅप्टन आपण आपल्या टीमला घेऊन रेडी राहायचं आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट आपल्याला संघ पाहायला मिळेल डब्ल्यू सी, आपण देखील लगेचच रेडी राहायचं आहे. नक्कीच वाईट एंट्री तर भेटली वडवली संघाला, मात्र बघूया वडवली संघाचा कसा खेळ या स्पर्धेमध्ये अहमदा चषकामध्ये होतो. सहा चेंडू एक धाव, या दरम्यानचा फटका तर हा विजयाचा असणार आहे. मीत आहेत चार धावाने अशा प्रकारे हा सामना मात्र जिंकला. जय जलेश्वर क्रिकेट संघ वाडेकरनं अभिनंदन, जय जलेश्वर क्रिकेट संघ वाडेकर आणि हार्ड लक जहनुमान क्रिकेट संघ बेतवडे. चला चेंडू आपण लगेच जमा करा, थोडस